लोकसभा निवडणूक 2019 पुणेची निवडणुकीच्या मतदानाची तारीख पुढे करण्यासाठी पुणे अपक्ष उमेदवार राकेश चव्हाण यांनी याबाबतची माहिती निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राम यांना दिली आहे. चार प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष दिवसरात्र टीव्हीवर झळकताना पाहायला मिळतात. त्यामुळे मतदारांना इतर उमेदवार उभे आहेत का, त्यांचं म्हणणं काय, त्यांचा अनुभव काय याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. पण कोणतीही माहिती कोणत्याही उमेदवाराची नागरिकांना समजण्याची व्यवस्था आपल्याकडेही व्हावी यासाठी आपण प्रत्येक उमेदवारास किमान 5 मिनिटं बोलण्याची संधी द्यावी आणि त्याचं थेट प्रक्षेपण सक्तीने सर्व मीडियाने दाखवावं म्हणजे खरी माहिती मतदारांना मिळेल आणि लोकशाहीचा हा महोत्सव चांगल्या प्रकारे साजरा होईल. तर यासाठी कालावधी लागेल म्हणून मतदानाची तारीख पुढे ढकलावी असं चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघातनं निवडणुकीसाठी उभा आहे आणि दोन्ही मतदारसंघांमध्ये माझं चिन्ह सफरचंद हे आहे. मी निवडणुकीसाठी उभं राहण्याचं कारण असं आहे की आज जे मी पत्र दिलं आहे माननीय आयुक्तांना की आपण इलेक्शनच्या डेट पुढं घ्याव्यात म्हणून, कारण की यामध्ये जी काही प्रसारमाध्यमांकडनं जी काही आम्हाला जी प्रसिद्धी हवी असते ती जर प्रत्येक उमेदवाराला एक 5 मिनिटं आपण जर दिली आणि त्याचे विचार जर आपण समजू शकलो तर नागरिकांना सर्व उमेदवारांचं काय नेमकं म्हणणं आहे, ते का उभे आहे, त्यांचा अनुभव काय आहे, त्यांचे नियोजन काय आहे, त्यांचं डेडिकेशन कशा कुठल्या विषयांमध्ये आहे हे आपल्याला सगळ्यांना समजून घेईल आणि मग समजता येईल आणि त्यामुळं एक हेल्दी इलेक्शन आपल्याला कंडक्ट करता येईल. आणि एवढा मोठा जो 5 वर्षांनी जो एवढा महोत्सव आपण साजरा करतो आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने तो आनंदोत्सव म्हणून व्हायला पाहिजे, तो कुणाच्या विशिष्ट गटाच्या तटाच्या हातात जाऊ नये ही आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. मध्यंतरी दिल्लीमधली जी परिस्थिती झाली होती, दिल्ली बंद पडली होती पोल्युशनमुळं, त्या वेळेला मी फार प्रयत्न केले दिल्लीमध्ये या विषयाचं सोल्युशन सांगण्यासाठी, पण माझी त्यांनी कुणीही दखल घेतली गेली नाही. आणि मी म्हणजे त्या दिवसापासून मला थोडंसं असं वाटायला लागलं की या लोकांना सांगून उपयोग होत नाही, थोडंसं आपल्यालाच पुढं आलं पाहिजे. वास्तविक पता आज माझी तब्येत जर म्हणाल तसं माझ्या दोन्ही किडन्या फेल आहेत. मला डॉक्टरांनी असं ॲडवाईस केलं की आठवड्यातनं 3 वेळा डायलिसिस केलं पाहिजे, पण मी 2 वेळा करतो फक्त. पण एक विल पॉवर आणि एक परमेश्वराच्या कृपेने मी आज जे काही बोलू शकतो, कारण की मी कुठल्या गोष्टीला जास्त आपण पकडून बसलं तर त्याचा भाव करून उपयोग नाही, पण शेवटी जो आपला अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग होऊन आपल्याला आपल्या समाजासाठी, आपल्या पुण्यासाठी, मावळसाठी, देशासाठी जे काही करता येईल ते करण्याचा माझा एक फार प्रामाणिक प्रयत्न आहे.